नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाविषयी, त्यांच्या परीक्षांविषयी, अभ्यासक्रमाविषयी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतो। या व्हिडिओचा फायदा ग्रामीण भागातील खूप विद्यार्थी मित्रांना होतो आहे। या बाबत बरेचसे विद्यार्थी मित्र फोन कॉलद्वारे, त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे किंवा यूट्यूबच्या मेसेजद्वारे त्या ठिकाणी मला वेळोवेळी त्या ठिकाणी विविध असे प्रश्न विचारत आहेत आणि त्यांना आपलं चॅनल आवडत असल्याच्या कमेंट सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलचा हेतूच हा आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी बंधू भगिनी जे असतील, स्पर्धा परीक्षा करणारे असतील, त्याच्यामध्ये मग UPSC असेल, MPSC असेल, सरळ सेवा भरती असेल, तर याबाबत योग्य मार्गदर्शन त्यांना मोफत देता यावं हा माझा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं। मित्रांनो, आपण आता गेल्या 15 दिवसाच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं असेल की त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण जे आहे तर ते आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी रद्द झालेलं आहे, स्थगित झालं आहे आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी जे OBC आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका आहे तर त्याचा निर्णय लागल्यानंतरच जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण त्या ठिकाणी पार पडणार आहे। त्यानंतर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका त्या ठिकाणी लागू झालेल्या होत्या, या नगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी पुढे ढकललेल्या आहेत। जो कार्यक्रम त्यांनी लागू केलेला होता तो रद्द केलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीच्या घडामोडी सध्या घडलेल्या आहेत। आता मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांमध्ये असे बरेचसे विद्यार्थी मित्र विचारत आहेत की सर, आता या निवडणुका आणि हे सर्व आरक्षण वगैरे आता पुढेच होणार आहे, मग जवळपास 4-6 महिने जरी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तरी या दरम्यान मग आमच्या परीक्षा होतील का, त्या ठिकाणी जाहिराती येणार का, किंबहुना ज्या काही ZP 2019 ची जी परीक्षा होऊ घातलेली आहे तर ती परीक्षा होणार का, हे प्रश्न वारंवार विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी विचारत आहेत। तर निश्चितच मित्रांनो, एक आपल्या सगळ्यांना आशा होती की त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत होतं की या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी जाहिरात येणं अपेक्षित होतं, परीक्षा होणं अपेक्षित होतं, परंतु मित्रांनो बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येत गेल्या। मग मध्यंतरी निवडणुकांच्या अडचणी आल्या, या निवडणुका आता पुढे गेलेल्या आहेत, पुन्हा विद्यार्थी मित्रांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। परंतु मित्रांनो, हे जरी असलं तरी या ज्या पुढे गेलेल्या निवडणुका आहेत तर त्या जास्तीत जास्त सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या आसपास या निवडणुका 100% होणार आहेत। मग मित्रांनो, जर आपला प्रश्न असा असेल की आता जवळपास जुलै महिना आहे, ऑगस्ट सप्टेंबर असे 2 महिने जे त्या ठिकाणी मिळणार आहेत, तर या 2 महिन्यामध्ये मग उरलेली जी काही किंवा राहिलेली जी ZP परीक्षा आहे किमान ती तरी होऊन जावी, असा प्रश्न सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी पडत आहे आणि ते सुद्धा तो प्रश्न विचारत आहेत। त्याचबरोबर ज्या काही जाहिराती पेंडिंग आहेत, मग तलाठी पद भरती असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, या सर्व जाहिराती त्या ठिकाणी किमान या 2 महिन्यात तरी येऊन जावं, असा साधा सरळ प्रश्न तुमचा जरी असला तरी मित्रांनो, जर वस्तुस्थिती बघितली, हे सर्व कालमर्यादा या गोष्टींची बघितली तर त्या ठिकाणी या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद 2019 ची जी आरोग्य भरती आहे तर त्याबाबत कदाचित शासन परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेऊ शकतं। परंतु ज्या काही नवीन जाहिराती आहेत, म्हणजे जाहिराती त्या ठिकाणी टाकणे, जाहिरातीचा कालावधी 1.5 ते 2 महिना त्या ठिकाणी जाऊ देणे, त्यानंतर परीक्षा घेणे आणि नंतर पुन्हा प्रोसेस करणे, यासाठी त्या ठिकाणी निवडणुकांची अडचण येणार आहे। कारण मित्रांनो, या जाहिरात काढून त्या पूर्ण प्रोसेसला जवळपास 2 ते 3 महिने लागणार आहेत। त्यामुळे ऑक्टोबर मध्ये जर निवडणुका झाल्या तर त्याच्यानंतर या नवीन जाहिराती, मग तलाठी पदभरती असेल, वन विभागाची पदभरती असेल, भूमी अभिलेख बाबत पदभरती असेल, तर या होऊ शकतात। फक्त थोडीफार शक्यता जिल्हा परिषद निवडणुका सॉरी जिल्हा परिषद 2019 ची जी भरती आहे तर ती परीक्षा होण्याची थोडीफार शक्यता या 2 महिन्यामध्ये आहे। परंतु मित्रांनो, असं धरून चाला की सर्व परीक्षा या निवडणुकानंतरच होणार आहे। त्यामुळे
ही अपडेट तुम्हाला देणं मला गरजेचं वाटलं, कारण तुमचा अभ्यास त्या दिशेनं होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मी आपल्याला माहिती दिलेली आहे. ही माहिती जर आपल्याला चांगली वाटत असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.